महाकृषी दर्शन मध्ये तुमचं स्वागत। चार जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस जोर धरणार, पाहूया सविस्तर माहिती। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या आठवड्यात मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे। खास करून पुढचे 3 ते 4 दिवस मध्य महाराष्ट्र कोकण विभागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। अल निनोचा प्रभाव अद्यापही कायम आहे, परिणामी घाट माथा सोडला तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये पाऊस तुरळक होता। विदर्भात पुढचे 2 दिवस मेघगर्जनेसह दमदार पाऊस पडू शकतो, त्यामुळे या ठिकाणीही अलर्ट देण्यात आला आहे। मराठवाड्यातही मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असा इशाराही दिला आहे। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज रात्रीपासून राज्यात 4 जिल्हे वगळता पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यात पालघर, मुंबई, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यात हलक्या तर ठाणे, रायगड, अहमदनगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे।